हेलो फ्रेंड्स, वेलकम। आई एम राठौर नरेंद्र माणिकराव एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लेसन फ्रॉम क्लास 8 जनरल साइंस एंड नेम ऑफ लेसन इज ह्यूमन बॉडी एंड ऑर्गन सिस्टम। विद्यार्थी मित्र हो, अपन आज ह्यूमन बॉडी एंड ऑर्गन सिस्टम या प्रकरण संबंधी चर्चा करना आहोत। विद्यार्थी मित्र हो, हा या प्रकरणाचा या लेसनचा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ह्यूमन बॉडी, देन सम प्रोसेसेस कॅरीड आउट इन द ह्यूमन बॉडी, त्यानंतर आपण पाहिलं ऑर्गन सिस्टम, त्यानंतर आपण पाहिलं डिफरंट सिस्टम्स, आणि आपण काय पाहिलं रेस्पिरेशन, अँड धिस रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस बाय 3 स्टेप्स, दॅट इज एक्सटर्नल रेस्पायरेशन, इंटरनल रेस्पायरेशन, या संदर्भात आपण चर्चा केली। आज आपण पाहणार आहोत सेल्युलर रेस्पायरेशन। तर सेल्युलर रेस्पायरेशन कोणाला म्हणायचं? तर द प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन टेक्स प्लेस इन द सेल, असं रेस्पिरेशन जे सेलच्या मध्ये घडतं त्याला म्हणायचं आपण सेल्युलर रेस्पायरेशन। इथं काय होतं? ऑक्सिडेशन ऑफ डिझॉल्व्ह न्यूट्रियंट्स अँड एनर्जी इज रिलीज्ड। आपण जे काही खातो त्याचं सिम्पल सोल्युबल सबस्टन्समध्ये विभाजन होतं, रूपांतरण होतं, आणि ते ब्लड मार्फत शोषलं जातं, आणि ते डिझॉल्व होऊन कुठं पोहोचतं? पेशीपर्यंत पोहोचतं, आणि त्या पेशीमध्ये त्याचं काय होतं? स्लो बर्निंग होते, आणि स्लो बर्निंगच्या वेळेस त्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं, आणि त्या ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेनंतर एनर्जी प्रोड्यूस होते इन द फॉर्म ऑफ ATP, आणि त्याचबरोबर वेस्ट मटेरियल्स लाईक कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स या ठिकाणी प्रोड्यूस होतात ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पायरेशन। म्हणजे काय होतं बघा, सोप्या भाषेमध्ये डिझॉल्व न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन अँड एनर्जी इज रिलीज्ड, अँड इन द प्रोसेस वेस्ट मटेरियल्स आर ऑल्सो प्रोड्यूस्ड लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर। हे सगळं ह्या सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये होतं, आणि सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज C6H12O6 ग्लुकोज प्लस 6O2 ऑक्सिजन, इट गिव्ज 6CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O वॉटर अँड गिव्ज एनर्जी। वॉट अबाउट वॉट एनर्जी? 38 ATP मॉलिक्युल्स ऑफ, म्हणजे रिच एनर्जी इज प्रोड्यूस्ड। स्टुडंट्स, वन क्वेश्चन इज आस्क हियर, विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टम? रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कुठले कुठले ऑर्गन्स असतात? नोज, फॅरेंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकीज ऑर विंड पाईप, लंग कंटेनिंग अल्युओलीज आर द ऑर्गन्स दॅट फॉर्म रेस्पिरेटरी सिस्टम, अँड द एअर कम्स इन द बॉडी थ्रू द नोस्ट्रिल्स ॲज वेल ॲज फ्रॉम द माउथ। पुढं आहे, वन शुड नॉट टॉक व्हाईल ईटिंग, व्हाय इज इट सो? जेवण करत असताना आपण बोलत नाही का? तर ओरल पॅसेज ॲज वेल ॲज नेझल पॅसेज बोथ ओपन इन टू द फॅरेंग्स, from this region the esophagus or food pipe as well as tracheas, that is said to be the windpipe, start. At the beginning of these two tubes there is a flap called epiglottis, and when we are swallowing the food, the morsel of the food enters into esophagus, and at that time epiglottis cover the tracheas, and therefore food does not enter into the tracheas, and rest of the time the passage of the trachea is open. If we talk while eating, the epiglottis may shake and open, forcing the food into tracheas, and in such situation we immediately and involuntarily start coughing to throw out the food particles. Therefore one should not talk while the eating. आता आपण पाहतोय
रेस्पिरेटरी सिस्टम अँड स्ट्रक्चर अँड देअर फंक्शन. रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रक्चर अँड देअर फंक्शन. तर ही रेस्पिरेटरी सिस्टम कशी तयार होते? तर रेस्पिरेटरी सिस्टम इज द सिस्टम वेअर द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन टेक्स प्लेस. मीन्स द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इज प्रोड्यूस्ड to the cell for energy production is takes place by this process. About that we had learned, and this system is says to be the respiratory system. म्हणजे काय म्हणलं आपण, ज्या ठिकाणी रेस्पिरेशनचं काम होतं त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं, रेस्पिरेटरी सिस्टम. आणि रेस्पिरेटरी सिस्टम कंपोज ऑफ नोज, फॅरिंग्स, विंड पाईप, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रॅचेस, लंग्स, त्यानंतर ना अल्व्होली अँड डायफॉर्म. दीज आर द पार्ट्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. बघा, नोज माहिती आहे, त्याला आपण नाक असं म्हणतो. बिगनिंग ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम tiny here cilia and mucus in the nose, and the function of the nose is to inhale the air in and to exhale it out. The air is filtered here because of the hair present in the nose, and the dust particles are trapped in the mucus. The air is made warm due to elongated path. जी हवा आहे ती गरम होते कारण त्याचा जो पॅसेज आहे तो लांब असल्याकारणाने ती हवा आपण जी आत होतो ती गरम होते. हे झालं त्याचं फंक्शन. इन सिंपल वी से नोज, नोज इज अ रेस्पिरेटरी सिस्टम अँड रेस्पायरेशन बिगिन्स विथ द नोज. नोज हा जो भाग आहे, जर रेस्पिरेटरी सिस्टमची सुरुवात कुठे होते तर ह्या नोजपासून होते. अँड या ठिकाणी काय होतं मग, एअर इज फिल्टर विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. जी हवा आहे जी आपण आत घेतोय ती काय होते, या ठिकाणी फिल्टर होते. कशामुळे? तर नाक, आपल्या नाकामध्ये असलेले जे लहान लहान केस आहेत आणि जो म्युकस आहे जो ओलावा आहे त्यामुळे हवा या ठिकाणी फिल्टर होते. पुढचा भाग आहे फॅरिंग्स. फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. फूड पाईप आणि विंड पाईप ह्या दोन्ही कुठे तयार होतात, ओरिजिनेट होतात, कुठे निर्माण होतात, सुरुवात कुठे होते, ह्या फॅरिंग्समध्ये होते. अँड विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. विंड पाईप ही काय होते, फूड पाईपच्या अगोदर होते. अँड देर इज अ लीड ॲट द बिगनिंग ऑफ विंड पाईप. त्या विंड पाईपच्या सुरुवातीला काय होते, एक लीड असते, त्याला आपण काय म्हणतो, इपिग्लॉटिस असं म्हणतो. And this lead closes the windpipe during the passing of food into food pipe. म्हणजे ह्या विंड पाईपमधून ज्या वेळेस अन्न आत जाईल त्यावेळेस ते विंड पाईप काय होते, त्या इपिग्लॉटिसने बंद केली जाते. त्यामुळे त्या विंड पाईपमध्ये अन्नाचे कण जात नाहीत, फक्त ते कण कुठे जातात, घशातून, तोंडातून सरळ आपल्या फूड पाईपमध्ये इंटर करतात, विंड पाईपमध्ये इंटर करत नाहीत बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ इपिग्लॉटिस, दिट इज द फ्लॅप. दिस लीड क्लोज द विंड पाईप ड्युरिंग द पासिंग ऑफ फूड इन टू फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड पार्टिकल इन टू द विंड पाईप. अदरवाइज विंड पाईप रिमेन ओपन अँड हेन्स एअर पॅसेज through pharynx is pharynx into windpipe. काय म्हटलं इथं, अदरवाईज विंड पाईप रिमेन ओपन, नाहीतर विंड पाईप इतर वेळेला विंड पाईप ही ओपन असते आणि त्यामुळे काय होतं, हवा आत जायला काय होते, मोकळा पॅसेज या ठिकाणी पाहायला मिळतो. पण ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस ही विंड पाईप काय केली जाते, क्लोज केली जाते. मग पुढचा भाग आहे विंड पाईप, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रॅचेसुद्धा म्हणतो. विंड पाईप इज स्वॅलोन ॲट द बिगनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स.
ही जी विंडपाईप आहे सुरुवातीला कशी असते स्वॅलोन असते म्हणजे सुजलेली असते आकार जसा मोठा असतो बिकॉज ऑफ साऊंड बॉक्स अँड विम पाईप बायफर्गेट इन द थोरॅक्स आणि ही विंडपाईप जी आहे थोरॅक्समध्ये काय होते बायफर्गेटमध्ये म्हणजे त्याचं दोनमध्ये रूपांतरण होतं आणि एक भाग कुठे जातो राईट लंग्समध्ये जातो आणि दुसरा काय करतो लेफ्ट लंग्समध्ये जातो सो विंडपाईप इज अ स्वॅलोन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स विंडपाईप बायफर्गेट इन द थोरॅक्स अँड वन ब्रँच इंटर इन द राईट लंग्स अँड अदर इन टू द लेफ्ट लंग्स आता पुढं आहे लंग्स विच इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम बघा दिस लंग इज इन द पेअर प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी हा लंग्स कसा आहे जोडीमध्ये आहे आणि तो कुठे आहे तो कसा आहे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहे वन लंग इज सिच्युएटेड इन अ राईट साईड वाईल सेकंड इज अ इन द लेफ्ट साईड ऑफ द हार्ट आपल्या हृदयाच्या उजव्या बाजूकडे एक लंग आहे आणि हृदयाच्या डाव्या बाजूकडे एक लंग आहे अँड लंग्स आर कवर्ड बाय डबल लेअर्ड प्रोटेक्टिव्ह प्ल्युरा हे जे लंग्स आहे दिस लंग इज कोटेड और कवर्ड बाय डबल लेअर्ड प्रोटेक्टिव्ह प्ल्युरा अँड ब्रांचेस डिवाइड अँड सब डिवाइडेड इन टू मेनी ब्रॉन्क्युअल्स हे जे ब्रॉन्कीज आहेत हे त्यांचं डिव्हिजन होऊन त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं ब्रँक्युअल्समध्ये होतं अँड ॲट द एंड ऑफ इच ब्रँक्युअल देर इज अ ॲल्व्होलस त्या ब्रँक्युअलचा शेवटचा जो घटक आहे तो असेल ॲल्व्होलस देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ लंग्स लंग्स इज द इलॅस्टिक अँड स्पॉन्जी इन स्ट्रक्चर टू प्रोव्हाइड स्पेस फॉर गॅसेस एक्सचेंज दॅट इज ऑक्सिजन अँड कार्बन डाय ऑक्साईड काय होतं हा जो लंग्स आहे कसा आहे इलॅस्टिक आहे स्पॉन्जी आहे अँड ड्यू टू दिस इलॅस्टिक अँड स्पॉन्जी व्हॉट हॅपन इट मेक्स इझियर टू एक्सचेंज ऑफ गॅसेस इट इज अबाउट द लंग्स आय रिपीट अ लंग्स इज अ प्रेझेंट ऑन द आयदर side of the heart in the thoracic cavity maximum area of a thoracic cavity is occupied by lungs and they cover the maximum part of heart ha lungs je ahet te kutay thoracic cavity madhe ahet ani lungs cha aplya heart cha davya ani ujvya bajula ahet ani heart cha maximum bhag jo ahe ha lungs ne kay kelala ahe cover kelala asto and each lungs has double layered covering प्रत्येक लंग्स हा काय आहे डबल लेअर कवरिंग आहे आणि त्या कवरिंगचं नाव काय आहे प्ल्युरा अँड लंग्स आर इलॅस्टिक लाईक स्पंज लंग्स कसे आहेत इलॅस्टिक आहेत स्पंजसारखे आहेत अँड लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स हे जे लंग्स आहेत हे लहान 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 कंपार्टमेंटपासून तयार झालेले आहेत आणि त्या कंपार्टमेंटचं नाव काय आहे ॲल्व्होलीज अँड दिस रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड इच ॲल्व्होलस and wall of alveoli and capillaries are extremely thin and because of that gases exchange can be easily takes place across these thin walls and as large number of alveoli is present in a lung large surface is available for exchange of gases hai je space ahe जो मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो स्पेस आहे जो ऑल्व्होलीजमध्ये तयार झालेला आहे या कंपार्टमेंटमध्ये तयार झालेला आहे त्या कंपार्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस एक्सचेंजची प्रक्रिया या लंग्जमध्ये पाहायला आपल्याला मिळते बघा शेजारच्या चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा इथं रेस्पिरेटरी सिस्टम हा पुढचा भाग आहे हा जो भाग आहे हा नेझल कॅव्हिटीचा आहे हा भाग आहे फॅरिंग्जचा आहे दुसरा आहे हा लॅरिंग्जचा आहे हा भाग आहे ब्रॉन्चाइजचा आणि ब्रॉन्काइज इथे काय झाले बायफर्केट झाले हा एक लेफ्टमध्ये रंग गेला हा राईटमध्ये गेला हा जो भाग आहे तो लंग्सचा आहे
हा एक लंग, हा दूसरा लंग. इन द लंग्स नंबर ऑफ ब्रोंकियोल्स आर देयर एंड दैट ब्रोंकियोल्स आर डिवाइड एंड सब डिवाइड एंड प्रोड्यूस alveoles. And these alveoles are connected with the capillaries and it is responsible of for exchange of gases. And this part, which is the base of the lungs, in between stomach and chest, that is said to be the diaphragm. It is about the respiratory system. Okay friends, आपण या ठिकाणी थांबणार आहोत.